आजपासून 12वी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यास करून केलेल्या परिश्रमाला यश मिळावं या शुभेच्छा धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पहिल्याच दिवशी देण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचं मनोबल देखील युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष हरीश माडी यांनी वाढवलं आहे. युवा सेनेतर्फे 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी महाजन हायस्कूल या ठिकाणी युवा सेनेची टीम गेलेली होती आणि त्यांना विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पहिल्या दिवशी गुलाब पुष्प देऊन त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाला मेहनतीला यश मिळो आणि त्यांना चांगल्या मार्काने ते त्या ठिकाणी पास हो या अशा शुभेच्छा युवा सेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सुखसुविधा, विद्यार्थी जेव्हा पेपर देत असतात त्यांना सर्व सुखसुविधा म्हणजे त्यांच्या बेंचवर नंबर टाकणे, त्यांचा वर्ग स्वच्छ ठेवणे, त्यांना पाणी देणे, जागेवर पाणी आणून देणे यासाठी काम करत असलेल्या प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा त्या ठिकाणी युवा सेनेतर्फे सत्कार करण्यात आला. कोणी त्या ठिकाणी कॉपी पुरवू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक शाळेत ड्युटी देणारे सर्व पोलीस बांधवांचा सुद्धा युवा सेनेतर्फे ते सत्कार आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा सुरळीत व नियोजनपूर्व पार पाडून घेणाऱ्या प्रशासनातील कर्मचारी व पोलीस बांधवांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख हरीश माडी, युवती सेना विस्तारक सोनी सोनार, महानगर प्रमुख मनोज जाधव, शहर संघटक जयेश फुलपगारे, शहर सोशल मीडिया समन्वयक शुभम फुलपगारे व युवा सैनिक यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.